मिस्टर राजू, एक सुंदर डान्सर म्हणून ज्यांची ओळख. सामन्याला सुरुवात होईल. एका साईडला सिद्धिविनायक तलावपाडा टीमसाठी किरणजी कारभारी साहेब, क्रिकेट प्रेमी, यांनी शुभेच्छा दिल्यात या संघाला. या अगोदर श्री गणेश डोंगरीपाडा टीमला शुभेच्छा दिल्या होत्या. मंगलदाजी गरज साहेब यांच्याकडून आपण पाहू शकताय शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या यंगस्टार माकणे टीमला. ज्या मातीत रुजलो, मातीत वाढलो, त्या धरणी मातेला आद्य प्रणाम करणं हे आपलं आद्य कर्तव्य. आणि रोहनजी पाटील, अंकुजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगलं क्रिकेट आपण पाहू शकणार आहोत. क्रिकेटमध्ये एकत्र या, एकत्र चांगलं क्रिकेट खेळा, एकमेकांवर राग रुसवा कधीच करू नका, राजकारण तर मुळीच करू नका, कारण राजकारण जिथे आलं क्रिकेटमध्ये तिथे क्रिकेटचा विनाश हा झालाच हे आपण सातत्याने पाहिलंय. यंगस्टार माकडे टीमचा 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. अपूर्व गावड एका साईडला आपण पाहू शकताय. पहिल्या षटकात गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. एक अपकमिंग यंग टॅलेंट आहे. क्रिकेट खेळताना आज नवतरुणांमध्ये तेवढं टॅलेंट भरभरून आहे, परंतु एकच गोष्ट फक्त उल्लेख करावा असं वाटेल की 2 ते 3 मॅच मॅन ऑफ द मॅच मिळवल्यानंतर मात्र तुम्ही हवे तुडू नका, डाऊन द अर्थ राहा, तरच तुमचं क्रिकेट बहरेल आणि टेनिस बॉल क्रिकेट तुम्हाला कुठे पोचवेल याचा नेम नाहीये. मान सन्मान करा त्या क्रिकेटचा. आता भरपूर मोठमोठे स्पर्धेचे दरवाजे उघडलेत. ISPL सारखी स्पर्धा पुढे आली. मनोज पाटील सारखा मनासारखा मात्र आपण पाहिलं तर ग्रीन कार्ड ज्याला मिळालं ISPLच्या माध्यमातून. किरण गुरुद्वान सारखा खेळाडू आपण पाहिला. पंकज पाटील पालन सारखा खेळाडू आपण पाहतायत. गेल्या वर्षामध्ये प्रीतम बारीला आपण पाहिलं, सुमित ढेकलेला पाहिलं, नालासोपारा विभागातून विश्वनाथ जाधवला आपण पाहिलं, धानीचा ब्रँड. मात्र हे ISPLचे तारे सितारे. परवाच्या दिवसामध्ये धडाकेबाज चषकाला भावेश पवारला मी विचारलं, प्रश्न केला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये की ISPLचा लुक कसा होता. पहिलाच बॉल ह्या वेळेला हलक्याशा हाताने मात्र चेंडूला फक्त दिशा दिली, बॅकफुटला जाऊन फक्त हलकस पुश केलं. पुश रहो खुश रहो अशा पद्धतीने एक धाव ऑफ द मार्क. संघाची धावसंख्या जाऊन पोचते फलकावर. बिनबाद एक या धावसंख्येवर. मनाचे राजे ग्रुप चषक 2024 ही शानदार आणि बहारदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉल होता यार. गोलंदाजी मार्कवर अपूर्व गावड. हलक्याशा हाताने पुन्हा एकदा मात्र फक्त चेंडूला दिशा दिली. सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 2 वर जाऊन पोचली गेली. काही फलंदाज मी नुकताच उल्लेख केला होता, काही फलंदाज पॉवर प्ले मध्ये बेधडक फलंदाजी करतात, विस्फोटक फलंदाजी करतात, गोलंदाजांचा कर्दन काळ ठरतात. आणि इथून मात्र आपण पाहताय 2 बॉलवर दोन्ही फलंदाजांनी जाणलं की मात्र चेंडू जुना झाल्यानंतर आपण चांगली बॅटिंग करावी का हा प्रश्नचिन्ह निर्माण होताना पाहायला मिळतोय. या वेळेला ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न रोहन पाटील पुढे सरसावत आहेत. फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने चिकी सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोचली गेली. प्रत्येक बॉलवर सिंगलचा या वेळेला जरूर आपण पाहू शकतायत भर दिली जाते. निसर्गरम्य अशा वातावरणात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान. प्रो लिंक स्पोर्ट्स या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा, बेलवर क्लिक करा, तुम्हाला प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धेचं सुद्धा नोटिफिकेशन मिळेल. स्विच इट करण्याचा प्रयत्न मिस्टर विकीचा जरूर होता, कारण विकीकडे ते पोटेन्शियल आहे नो डाऊट. एका साईडला स्वप्नेसारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकानंतर आपण आवाज ऐकणार आहोत मिस्टर मंथनजी घरत यांचा, व्हॉइस ऑफ नवली. यानंतर होणारा सामना मांडे बॉईज वर्सेस श्री गणेश नंदाडे, दोन्ही संघाचे कॅप्टन. आज सकाळपासून भूषणजी घरत यांनी मात्र बक्षिसांची खैरात केले, ऊर्जा दिले. हा
संघाची धाव संख्या 3 वर जाऊन पोहोचली गेली. 5 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. शेवटचा बॉल अपूर्व गावडचा, अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. जशी गोलंदाजी व्हायला हवी तशीच गोलंदाजी मात्र होताना पाहायला मिळते. 3 रन्स ऑन द बोर्ड लागल्या होत्या. पहिलं षटक कम्प्लीट झालं आणि पॉवर प्लेच्या बंधनात परिपूर्ण जकडवून ठेवलं ते सिद्धिविनायक तलावपाडाचे 2 फलंदाजांना, यंगस्टार माकणे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदलाव होईल. या आपण व्हॉइस ऑफ नवली मंतनजी गरत यांचा आवाज ऐकणार आहोत. तत्पूर्वी देवी आपण कॅन्डीला संधी. सुरू असलेली लढत, 2 संघांमध्ये द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळते. सिद्धिविनायक तलाव पाडा विरुद्ध यंगस्टार माकणे अशी ही लढत पाहायला मिळते. टॉस जिंकला होता यंगस्टार माकणे या संघानं, त्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि फलंदाजी करता आमंत्रित केलंय तलाव पाडा या संघाला. ते मात्र पहिलाच बॉल या षटकातील अगदी चांगल्या प्रकारे खेळलाय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्राला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीत आणि 2 धावा अगदी चांगल्या प्रकारे परिपूर्ण केल्या गेल्या आहेत. आणि या 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 5. पहिलं षटक अपूर्वच आपण पाहिलं होतं. अगदी चांगली पूरक अशी गोलंदाजी अपूर्वने केली होती. फक्त 3 धावा त्या षटकात अपूर्वने मोजल्या होत्या. आदित्य षटक क्रमांक 2 हाताळताना षटकातील 2 बॉल मैदानी लगत खेळलेला हा फटका ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून खेळला गेलाय. लॉंग ऑनच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली अशी फिकी डायरेक्ट हिट पाहायला मिळाला, परंतु त्याचा काही फायदा झाला नाही. आपल्या क्रीजमध्ये योग्य प्रकारे फलंदाज पोहोचले होते आणि त्याच्याचमुळे ही धाव देखील कम्प्लीट झाली. एक एक्स्ट्रा रन देखील तिथे पाहायला मिळाली. जिथे 2 होत्या तिथे एक एक्स्ट्रा रन ओव्हर थ्रोच्या माध्यमातून पूर्ण केली आणि धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावर 3. धावसंख्या आता एकत्रितपणे आपण पाहिलं तर धाव फलकावरती देखील झालेली आहे. मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा या झाल्या धाव फलकावर. मन्नाचे राजे ग्रुप चषकाचं हे पहिलं वर्ष आहे पण अगदी दैदिप्यमान असं हे देखणं, आयोजन आणि नियोजन पाहायला मिळतंय या स्पर्धेच्या माध्यमातून. ते मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन केलं, बॅट आणि बॉलचा जो समन्वय हवा होता तो समन्वय इथे झाला नाही. आणि परंतु आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. डॉट बॉलची सांगता जरूर झाली. धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या आता अजूनही स्थिरावलेली आहे फलकावरती 8. 3 चेंडू झालेले आहेत. पहिल्या चेंडूवरती 2, त्यानंतर 3 आणि त्यानंतर डॉट. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या टप्प्याला पहा, रिलीज ऑफ द डिलिव्हरी ओळखा आणि त्यानंतर मुवमेंट तुमची करा. या सर्व गोष्टींचा अभाव या अगोदरच्या चेंडूवरती जाणवला आणि त्याच्याचमुळे डॉट चेंडू जो आहे तो पाहायला इथे मिळाला. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा आदित्य तयार. इथे मात्र चांगला फटका खेळलेला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेला प्रयत्न जरूर झाले होते. रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न तिथे झाला परंतु यशस्वी काही होऊ शकला नाही तो प्रयत्न. त्याचंच कारण जर आपण इथे पाहिलं तर योग्य प्रकारे धावा या पाहायला मिळाल्यात. 2 या 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 10 धावा. 2 कॅमेरा सहित थेट प्रक्षेपण या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिकेटचं हे बदलतं स्वरूप. या ठिकाणी मात्र खेळलेला फटका लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. अगदी चांगला असा टिपला झेल. फलंदाजाचा इथे संपलाय खेळ. विकेटचं झालं. राजे ग्रुप चषक 2024 मध्ये
सकाळच्या सत्रात आपण पाहिलं श्री नचिकेत पाटील सरपंच साहेब यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं. मंगेश भोईर, दीपक वैती, दीपक म्हात्रे, अजय पाटील हे देखील उपस्थित होते आणि शुभाशीर्वाद देखील दिले या स्पर्धेला. आणि या सर्व मान्यवरांचे आशीर्वाद मनाचे ग्रुप सोबत मात्र नेहमीच असतात. षटक क्रमांक तिसरा हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे गोलंदाज निलेश माफ करा, ते मात्र पंचांचा निर्णय आलेला आहे. व्हाईट बराच बाहेर गेलेला हा चेंडू आणि त्यामुळे पंचांनी मात्र दर्शवलं की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईटचे संकेत देखील दिले. धाव संख्या आता झाली आहे या व्हाईट बॉलने. धाव फलकावरती 11. आमंत्रित गटातील हे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरू असलेली लढत आपण पाहत आहात. सिद्धिविनायक तलावपाडा विरुद्ध यंग स्टार माकणे. खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू शरीराचा वेद घेऊन जाताना पाहायला मिळालाय. पंचांचा नक्कीचा निर्णय इथे येतोय. लेग बायचा एक्स्ट्रा रन तिथे जोडली जाते आहे. धाव फलकावरती धाव संख्या झालेली आहे 12. यानंतरची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे जिथे दोन संघ हे समोरासमोर भिडताना आपल्याला दिसतील. एका बाजूला संघ असणार आहे मांडे बॉईज आणि त्यांच्या विरोधातील संघ असणार आहे श्री गणेश नंदाडे. पुन्हा एकदा स्वैर मारा डाऊन द लेग हा चेंडू जाताना पाहायला मिळतोय. पंचांना मात्र एक्सरसाइजचा मौका तिथे दिला जातोय. सातत्यानं दोन व्हाईट बॉल इथे या षटकामध्ये पाहायला मिळालेत. या व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या झालेली आहे 13. इथे मात्र चांगला फटका पिक केला या लेंथला. स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातोय. चेंडू गेलेला आहे सरळ सी मा रेषा पार. प्रकारे फुल पिचचे चेंडू जर तुम्ही टाकाल तर फलंदाज आपल्या अंदाजामध्ये त्या चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवतील आणि ते पाठवलं देखील यावेळेला आपण पाहिलं. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या झाली आहे 17. पुन्हा एकदा बॅक ऑफ द लेन टाकलेला चेंडू मिड विकेटच्या दिशेला अलॉंग द ग्राउंड चेंडूला खेळलाय. एक धाव घेतली दुसऱ्याचा प्रयत्न होता परंतु दोन्ही पार्टनरनी मात्र आय कॉन्टॅक्ट केलं. मुखातून शब्द आले की वेट आता आपल्याला थांबायचं आहे, घाई करून चालणार नाही. कारण की घाई केली तर रनआउटच्या माध्यमातून विकेट देखील जाऊ शकते आणि त्याच्याचमुळे सावध पवित्रा दोन्ही फलंदाजांनी स्वीकारलाय. धाव संख्या जर आपण पाहिलं तर आता झालेली आहे धाव फलकावर 18 धावा 18 runs ऑन द कार्ड. पुन्हा एकदा चांगला बॉल होता, मध्ये वळण घेणारा हा चेंडू होता. त्या चेंडूला मात्र फक्त दिशा दिली मनगटाच्या सहाय्याने. द्विधा स्थितीमध्ये होते, दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आल्या आणि त्याचंच रूपांतरण रन आउटच्या माध्यमातून जाते आहे विकेट. लढाका इथे पाहायला मिळतोय. ही तर सुरुवात आहे. सफाळी विभागात मनाचे राजे ग्रुप चषक आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल रॉकी ग्रुप, यंगस्टार चषक माकणे, सफाळी प्रीमियर लीग अशा अनेक भल्या मोठ्या रकमेच्या स्पर्धा या सफाळी विभागामध्ये सातत्यानं होत असतात. बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी चषक हा देखील असतो. विराथनला देखील शिवनेरी चषक. अशा भल्या भल्या मोठ्या स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळतात. क्रिकेटचं नंदनवन नक्कीच सफाळे विभागामध्ये आपल्याला फुलताना दिसतं. इथे जर आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धावफलकावर 19. नवीन फलंदाज आता नव्यानं दाखल झालेला आहे जयेश. दोन गडी बाद झाले आहेत आणि दोन गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या आता झाली आहे धावफलकावरती 19. अजूनही उर्वरित दोन चेंडू या षटकातील बाकी आहेत. पाहूया षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज निलेश तयार. इथे मात्र पिक केलेला आहे काय अफलातून गगन चुंबी फटका सी मारेशीच्या पलीकडे जातोय षटकार.
काय वेळ साधली, संधी चालून आली आणि त्या संधीचं सोनं मात्र इथे फलंदाजाने केलंय. अप्रतिम फटका षटकाराच्या स्वरूपात पाहायला मिळाला या अगोदरच्या चेंडूवर. इथे मात्र पुन्हा एकदा तोच विचार फलंदाजाच्या मनामध्ये होता, एक अजून उत्तुंग फटका खेचावा, परंतु गोलंदाजाने मात्र चतुराईने गोलंदाजी केली. खाली राहिलेला चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये होता, थोडा वेग होता या चेंडूला आणि या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. तीन षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. तीन षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहिलीत तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 25 धावा. आता मात्र या सत्रातील शेवटचे सहा चेंडू बाकी आहेत. या सहा चेंडूंमध्ये काय होईल, किती धाव संख्या उभारली जाईल, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. 25 धावा झाल्यात, शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये फलंदाजांचा मनसुबा काय असेल, मोठे फटके खेळायचे, सिंगल डबल्स वरती भर द्यायचं, किंवा विपरीत जर आपण पाहिलं तर गोलंदाजांचा देखील विचार असेल की जास्तीत जास्त डॉट चेंडू कमीत कमी धाव संख्येमध्ये यांना थांबवायचं असाच असावा. षटकातील पहिला बॉल शेवटच्या षटकातील महेश घेऊन तयार आणि इथे मात्र पहिल्याच बॉल वरती मात्र त्रिफळ उद्ध्वस्त केला जातोय. क्लीन बोल्ड काय होती या चेंडूची ती आपल्याला पाहायला मिळाली. दोन यष्टा उद्ध्वस्त केल्या, काय कम्मालीचा बॉल महेशने इथे हाताळला गेलाय. आदित्य आता नव्यानं दाखल झालेला आहे. आता शेवटचे पाच चेंडू फेस आदित्य करेल, कशा प्रकारे धाव संख्येला आकार देईल. वेडीचा एकच वादा राजू दादा नृत्याविष्कार मात्र इथे पेश करत असताना वा. नक्कीच एक प्रफुल्लित चेहरा, एक एनर्जेटिक व्यक्तिमत्व राजू दादा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मैदानातील घडामोडी देखील आपल्याला सांगावे लागतील. शेवटच्या षटकातील उर्वरित पाच चेंडू बाकी आहेत आणि पाच चेंडूमध्ये पाहूया काय होईल. इथे मात्र पुन्हा एकदा फुलरलेनचा मारा केलाय, चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे, जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रात. डीपवरनं मात्र क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आले चेंडूला उचलण्यासाठी, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होते. बघा गोलंदाज जे आहेत ना ते आपल्या परीने चांगली गोलंदाजी करतायत आणि त्यानंतर जबाबदारी वाढते ती क्षेत्ररक्षकाची की आपण त्याला साथ देणं, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करणं आणि तेच यावेळेला मात्र पाहायला मिळालंय. षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा महेश गोलंदाजी मार्कवरती तयार. रद्मकमध्ये थोडासा बिघाड, त्यामुळे मात्र पंचांनी डेढ चेंडू घोषित केलेला आहे. 30 तारखेला मात्र प्रचंड तुडुंब गर्दी इथे आपल्याला पाहायला मिळेल, कारण की खुल्या गटातील खेळाडू प्रत्येकाचे फॅन, प्रत्येक खेळाडूचे फॅन इथे मात्र आहेत, जे ऑल इंडिया आयकॉन्स ते आपल्याला पाहायला मिळतील. ऑफ स्टंपच्या बराच बाहेर गेलेला हा चेंडू. पंच नितेशजी कदम आम्हाला दर्शवतायत की हा वाईड बॉल आहे आणि या वाईड बॉलच्या माध्यमातून धाव संख्या आपण पाहतोय, तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावर 27. फुलटॉस चेंडू होता, अगदी बॅटच्या खाली लागलेला हा फटका जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. थोडीशी मिसफील्ड तिथे पाहायला मिळाली, दोन धावा अगदी योग्य प्रकारे परिपूर्ण केल्यात आणि या दोन धावांच्या मदतीने धाव संख्या जर आपण पाहिलं तर धाव संख्या धाव फलकावरती आता होते 29. जयेश मात्र जाणून आहेत की मला सर्व चेंडू फेस करायचे आहेत, जास्तीत जास्त धाव संख्या उभारायची आहे. 29 धावा सद्यस्थितीला आपण पाहतोय झालेल्या आहेत धाव फलकावर. दीपक वैती इथे उपस्थित झालेले आहेत, शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत. स्वतःकरता रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाज महेशने मात्र ओळखलं होतं, या अगोदर सफल झाले होते, त्यामुळे मात्र धीम्या गतीचा चेंडू फेकला गेला. बॅट आणि बॉलचा समन्वय काही योग्य प्रकारे झाला नाही, डॉट बॉलने झाली आहे या चेंडूची समाप्ती. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार. ओहो तेच तर्रार चेंडू. बघा नुसती बॅट फिरून चालणार नाही, तुम्हाला त्या चेंडूला ओळखावं लागेल, गोलंदाजाच्या शैलीला ओळखावं लागेल. वरचढ ठरताना महेश या ठिकाणी आपल्याला दिसतोय. या सत्रातील आता शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज महेश तयार.
इथे मात्र पिक केलेला आहे नो लुक शॉट. इथे पाहिलं देखील नाही, त्यांना माहित होतं, कॉन्फिडंट होतं त्या फटक्यामध्ये. अप्रतिम धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. मन मिळावू मित्र आमचे आणि प्रमोजी शेळके सरांचा आवाज आपण पुढील सत्रामध्ये ऐकणार आहात. धन्यवाद.
थँक्यू व्हेरी मच मंथनजी गरत यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकतायत. सातत्याने 5 दिवस आपण या स्पर्धेत त्यांचा आवाज ऐकणार आहोत. मनाचे राजे ग्रुप चषक वेडी आणि वेडीच्या मैदानात सुरू असलेला हा टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आदरणीय वैभवजी वैती यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी, ज्यांनी या स्पर्धेकरता आपण पाहतात प्रथम क्रमांक चषक सौभाग्यवती नेहा वैभव वैती, माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य. आणि वैभवजी वैती यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. विजयासाठी 36 धावांचं टार्गेट यावेळेला समोर ठेवण्यात आलंय आणि विकीचा पहिलाच बॉल वाईट वाईटच्या स्वरूपात सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर बिनबाद 1 वर जाऊन पोहोचली गेली. सर्व इशांच्या समोर जोडले गेलेत. प्रणय एकाच साईडला आपण पाहतायत, थोडेसे नाखुश जरूर असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. चेंडू आपण पाहिला तर यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपण पाहू शकाल. लगातार 2 व्हाईट येत असताना ऑलरेडी 36 धावांचं लक्ष जयेश जय पुढे येत आहेत, काहीतरी समजवत आहेत. विकीला आपला अनुभव थोडासा शेअर करताना पाहायला मिळतात, कारण एखादा जर तुम्ही चांगले खेळाडू आहात तर अनुभव शेअर करणं तेवढंच खूप गरजेची गोष्ट असते. एकमेकांना सल्ले मसलत देणं, कारण सर्वात स्वस्त गोष्ट कोणती आहे तर ती सल्ला. यावेळेला ऑन साईडला 2 वाईड आल्यानंतर मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत कॅश ठोकला. यावेळेला आपण पाहतायत भावेच्या बॅट मधून एक अप्रतिम देखणा फटका लॉंग ऑन क्लिअर करणारा झेल जरूर आपण पाहतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोचते 8. डॉट बॉल यावेळेला आपण पाहू शकतायत. 8 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे आणि पहिल्या षटकातील बॉल फेकून झालेत ते आत्तापर्यंत 2 बॉलच्या समाप्तीनंतर 8. यंगस्टार माकणे ऑन साईडला, फटका छान आहे परंतु फिल्डर त्या ठिकाणी डिपेंड विकेटला येत आहेत, कोणतेही मिस्टेक करणार नाही आहेत. गुड कॅच फलंदाज बाद, व्हेरी वेल कॅच गॉन. तर मांडे बॉईज आणि श्री गणेश नंदाळे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या तिसऱ्या बॉलवर विकेट मिळते भावेच्या स्वरूपात. राजू यांची फरमाईश होती हे गाणं आणि कँडीने मात्र ते फरमाईश पूर्ण केली. या आपण आदरणीय सन्माननीय वैभवजी वैती साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस, ज्यांनी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेला स्पॉन्सरशिप केले गेले. सौभाग्यवती नेहा वैभव वैती, माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य. द्वितीय क्रमांक चषक श्री शैलेश भिकाजी पाटील ग्रामपंचायत सदस्य यांचकडून. तृतीय क्रमांक चषक कुमार अक्षय राजेंद्र शेलार यांचकडून. चतुर्थ क्रमांक चषक चौथ्या क्रमांकाचं कैलासवासी सुमन दत्तात्रय म्हात्रे स्मरणार्थ कुमार राजदीपक म्हात्रे यांचकडून. पाचवे क्रमांक चषक श्री अभय शेलार यांचकडून. मालिकावीर नितीन मोरेश्वर वैती स्मिथ गोल्ड ऑनर यांचकडून. फलंदाज गोलंदाज उत्कृष्ट चिपशॉट आहे हा झेल होऊ शकेल परंतु अपूर्ण आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू फार वेगाने निघून जाईल का?
शेवटच्या मोमेंटला स्टॉप करण्याचा इरादा जरूर त्या ठिकाणी होता. प्रेक्षक वर्ग सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत मॅचचा आनंद घेत असताना. आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं मनपूर्वक धन्यवाद. चला आपण टॉसच्या दिशेने जाऊया. नंदाडे संघ आणि मांडे संघ या दोन संघांच्या माध्यमातून आपण नाणेफेकीचा कौल करीत आहोत. वैभव साहेबांच्या शुभहस्ते आपण कॉइन स्पिन इथे करणार आहोत. नंदाडे संघ इथे मात्र आपला निर्णय कळवत आहेत. हेड इज द कॉल अँड हेड इट इज. नाणेफेकीचा कौल जिंकल्या वैभव साहेब मी विनंती करेन की आपण मॅचचा आनंद आमच्या व्यासपीठावरती जाऊन घ्यावा. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे, काय निर्णय असणार आहे? प्रथम गोलंदाजी लेफ्ट टू फील्ड फर्स्ट. तुम्हाला शुभेच्छा आहेत मांडे संघ, तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. आपण पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. नंदाडे संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्टचा निर्णय इथे घेतलाय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. एक रन्स येते आणि संघाची धावसंख्या 12 जाऊन पोहोचली गेली. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज या स्पर्धेकरिता स्पॉन्सरशिप केले कुमार चिराग नितीन वैती यांकडून. शिस्तप्रिय संघासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही नेहमीच ठरलेलं असतं ते आदरणीय श्री राहुल अरविंद कवळी यांकडून. आदरणीय सन्माननीय राजाजी म्हात्रे अर्थातच बंटीदादा यांच्याकडून 11,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आणि श्री नचिकेत पाटील यांच्याकडून विद्यमान सरपंच 11,000 रुपये अशा पद्धतीने आपण पाहत आहेत या स्पर्धेला स्पॉन्सरशिप केलेल्या सर्व आमच्या दानशूर व्यक्तिमत्वांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. यंगस्टार माकण्याची स्थिती काय आहे तर 13 जाऊन पोचली गेली. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोचते ती फलकावर 13. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आता 18 आणि 18 23 रनची नितांत गरज आहे. 18 आणि 23 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. नवीन हंगामाला सुरुवात झाली. टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवात होत असताना मेच्या एंडिंगपर्यंत टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जातं. कधीकधी जूनच्या पहिल्या वीकपर्यंत टेनिस बॉल हे अव्याहतपणे क्रिकेट खेळलं जातं. एक काळ असा होता की फक्त एप्रिलपर्यंत आपण क्रिकेट खेळायचो आणि 4 ते 5 महिने मैदानाला विश्रांती असायची, खेळाडूंना विश्रांती असायची. परंतु आता तसा काळ राहिलेला नाही आहे. आता टेनिस बॉल क्रिकेट हे मात्र खूप पुढे चाललं आहे. आधुनिक क्रिकेट झपाट्याने वाढलं गेलं, प्रचंड प्रतिसाद मिळाला, प्रत्येकाला पॅकर्स मिळाले, प्रत्येक विभागामध्ये खेड्यापाड्यामध्ये लीगचा फॉर्मॅट आला आणि तेव्हापासून मात्र क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट हे आमच्या नसानसामध्ये आहे. हेच फक्त प्रत्येक खेळाडूने व्यापून टाकलं गेलं आहे. गोलंदाज सज्ज होईल. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. प्रत्येकाने आज तेवढी चांगली साथ दिली या आमंत्रित गटमधून. उलटॉस बॉल सरळ बॅटचा उपयोग केला आहे. फिल्डर त्या ठिकाणी दुरून येत आहेत. फिल्डिंग मात्र थोडीशी मिसफील्डचा फायदा मिळाला. खराब फिल्डिंग, त्याचा नतीजा 4 मेल चौकार 4. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 17 रन्स. ऑफ साईडला वी फॅक्टर मध्ये या वेळेला बॅक टू बॅक टू बाउंड्रीज मॅग्नफसन फार्मिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. हो खरंच खूप मोठा फॅन फॉलोविंग प्रथमेश ठाकरेच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. वारेटचा हा वंडर बॉय फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये ज्याने क्रिकेटला सुरुवात केली आपल्या एक गाव एक फॉर्मॅटमधून, उजव्या हाताने खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकतायत. ज्या वेळेला अकलोलीमध्ये जेव्हा ती स्पर्धा झाली त्यावेळेला अप्रतिम त्याची बॅटिंग पाहायला मिळाली आणि तिथून ज्याचं पदार्पण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ओपन गटामध्ये झालं, वाडा वर्सेस भिवंडी असा प्रेक्षणीय सामना होता. त्यामध्ये अर्धशतक झळकावलं होतं. अप्रतिम चांगला चेंडू, स्लोवर वन चेंडू होता. हे तुमच्याकडे व्हेरिएशन असायला हवं अलीकडच्या काळामध्ये. धावांची गती स्कोरकार्डवर लागली जाते. 21 विजयासाठी धावा हव्यात त्या 15 येणारे बॉल आहेत तुमच्याकडे, जवळजवळ 14 आणि 14 बॉलमध्ये 15 रनची नितांत गरज आहे.
गुड डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. चांगली गोलंदाजी स्वप्नीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. झटपट गोलंदाजी करण्याचा हाच फायदा असतो, फलंदाजाला जास्तीत जास्त सेट होता येत नाही. लवकरात लवकर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज काही गोलंदाज ओळखले जातात, जसं भावेश पवारला आपण पाहिलंय. यावेळेला ऑफ साईडला फटका छान आहे, परंतु एलिव्हेशन परफेक्ट नव्हतं. झेल सुटतोय कॅश ड्रॉफ्ट आणि दोन धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मिस्टर मेघनेश याच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23. आता येणारे बॉल आहेत 12-12 बॉलमध्ये 13 रनची आवश्यकता आहे. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती, देवी आपण कॅन्डीला संधी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 23. या धावसंख्येवर 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 12 बॉल आणि 13 रनची आवश्यकता आहे. संकेत ऑन साईडला अप्रतिम फटका तर आहे अपूर्वच्या बॅटमधून, कणकणीत आणि सनसनाटी चौकार. 4 धावा मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 27. आहे 27 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. एक चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांच्या दरम्यान यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. आलेला आहे मॅच बॉल, आलेला आहे. वेळेनुसार सामन्यात यावेळेला आपण पाहू शकता सामने सुरू आहे. शेड्यूलनुसार प्रत्येकाने प्रत्येकाची जिम्मेदारी घेऊन वेळेची जरूर कदर केलेली आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही आहे. चांगला चेंडू होता, बैठकीत स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. अलीकडच्या काळामध्ये भरपूर फलंदाज हे पॅटर्न शॉट म्हणून ओळखले जातात, 360 डिग्रीमध्ये खेळण्याचा मनसुबा बाळगतात आणि त्यासाठी तुम्हाला करावी लागते ती प्रॅक्टिस, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. उलटाच बॉल होता ऑन साईडला अपूर्वच्या बॅटमधून, मात्र 1 बाउन्सने चेंडूला फील केलं जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर हा ना करता करता 2 धावा अपूर्व गावड, तेवढाच मात्र चाणाक्ष आहे यंगस्टार माकणे टीम. यस पंच काय दर्शवत आहेत चेक करायचंय. गोलंदाज या वेळेला आपण पाहताय जर्क आहे की नाही, तर साजिद लाला सर या आपण. हा बॉल मात्र या वेळेला आक्षेप हा होता का, याकडे लक्ष असणार आहे संकेत. परफेक्ट नॅचरल बॉलर आहे की नाही हे जाणण्यासाठी मात्र साजिद लाला सरांना या ठिकाणी ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकतायत. डिसिजन पेंडिंग आहे. मांडे बॉईज वर्सेस श्री गणेश नंदाडे नेक्स्ट मॅच, एक बिग फाईट बिग मॅच पाहायला मिळेल. त्यावेळेला आपण पाहतायत की फायर डिलिव्हरी आपण पाहू शकतायत. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. त्यावेळेला ऑन साईडला जरूर खेळले गेले. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि हा ना करता करता 2 धावा कम्प्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. यंगस्टार माकणे टीम सिद्धिविनायक तलाव पडा समोर न डगमगता न डळमळीत होताना चांगली बॅटिंग यावेळेला आतापर्यंत राहिले, कारण मोठी फळी आहे या अपकमिंग यंगस्टारला. खराब शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. यष्टी उद्ध्वस्त फलंदाज बाद बॅक टू द डगआउट. दांडी गोल क्लीन बोल्ड गॉन.
रोहन पाटील बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय 31 रन संधी बोर्ड लागल्या आहेत. 7 बॉल आणि विजयासाठी 5 रनची आवश्यकता आहे. रोहनकडे ते पोटेन्शियल आहे कॅलिबर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु आज सिच्युएशन वेगळी आहे. कागदोपत्री तुम्हाला स्ट्रॉंग असून चालणार नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला 101% द्यावेच लागतात क्रिकेटच्या खेळामध्ये, अर्थातच मेहनत. ऑन साईडला फटका तर अप्रतिम आहे, परंतु जास्तीत जास्त उंची घेतली बॉलने आणि रोहन पाटील आल्या पावली परत येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट. 6 बॉल आणि 5 रनची नितांत गरज यंगस्टार माकणे टीमला. काय सामना होता, कुठे आला कुठे. 2 षटकांमध्ये आपण पाहिलं धावा आल्या होत्या 23 आणि या षटकामध्ये अवघ्या फक्त आपण पाहत आहेत 8 धावा खर्च केल्या आणि 2 सफलता प्राप्त केल्या. तो गोलंदाज मिस्टर संकेत. संकेतने संकेत दिले सहजासहजी. हा सामना आम्ही यावेळेला जिंकून देणार नाही आहे. संकेत यावेळेला दर्शवतोय की रडायचं नाही तर लढायचं आहे, मोडेन पण वाकणार नाही अशा पद्धतीने आपण पाहू शकताय. घेऊया एक डीजे ब्रेक. एंडिंगला हे गाणं आहे आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या 31. 6 बॉल आणि 5 रनची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे. सिद्धिविनायक तलावपाडा टीमने तिसऱ्या षटकामध्ये जरूर पलटवार केला आहे. चांगली गोलंदाजी संकेतची राहिली. थोडासा आक्षेप हा जरूर चेक केलं गेलं होतं, परंतु तिथे फेअर डिलिव्हरी आपण पाहिलं. साजिद लाला सरांनी सांगितलं की चांगला गोलंदाज आहे, नॅचरल बॉलर आहे. संकेत ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर आहेत मिस्टर विकी, कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. गुड कॅच. फलंदाज बाद सिंगल डबलला विसरलेत आणि त्याचा नतीजा मात्र या वेळेला आपण पाहू शकतायत. विकेटवर विकेट, इंटरवेल विकेट मिळत असताना पाहायला मिळत आहेत. 5 बॉल आणि विजयासाठी 5 रनची नितांत गरज यंगस्टार माकणे टीमला. विकेट गिरता हुआ और एक सदाबहार राजू के लिए गीत आता हुआ. वर जाऊन पोहोचली गेली. आता 5 बॉल आणि एकंदरीत आपण पाहतायत 5 रनची नितांत गरज असताना 1 रन जरूर पाहायला मिळतंय. दुसऱ्या दावेसाठी प्रयत्न आणि मंगेश भोईर यांचं बोट उंचावलं गेलं. फलंदाज बॅक टू द डगआउट. आता बॉल आहे 4 आणि 4 बॉल मध्ये 4 रनची आवश्यकता आहे. 4 बॉल आणि 4 रन्स. आणि 4 रनची आवश्यकता आहे. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. आणि हे आहे क्रिकेटचं खरं कौशल्य पाहायला मिळतं. महेश टू जयेश रायमिंग वर्ड्स पाहायचं. जयेशकडे एक्सपिरियन्स तेवढा आहे, नो डाऊट अबाउट इट. पाहायचं आहे कशा पद्धतीने गोलंदाजी करेल.
एका साईडला महेश कडे सुद्धा तेवढं कॅलिबर आहे आणि पोटेन्शियल खेळाडू आहे. एक चांगली फाईट, बेस्ट वर्सेस बेस्ट. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला हवं तसं खरपूस समाचार घेतला नाही आणि खराब फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. दोन धावा तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. हा जर कॅच कॅरी केला असता तर इथे आता नामुष्की ओढवली असती. म्हणून कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वपूर्ण भूमिका आहे. 1983 वर्ल्ड कप 32 पावलं कपिल देव रामलाल निखंज यांनी धावून विवियन रिचर्ड सरांचा झेल घेतला म्हणून 1983 वर्ल्ड कप हा भारताकडे आला. आणि नुकतंच T20 विश्वचषक आपण पाहिलं, सूर्यकुमार तळपला हे टायटल स्लोगन पाहायला मिळालं, अर्थातच डेव्हिड मिलरचा झेल टिपला आणि तिथे दक्षिण आफ्रिका संघाला त्यांचा निश्वास त्यांनी सोडला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते 35 स्कोर आर लेवल. भरपूर अशा मात्र चर्चा रंगता जेव्हा कॅच ड्रॉफ्ट होता तेव्हा अलकेश हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, फिल्डिंग चांगली झाली. परंतु इथे मात्र एक धाव घेत विन होत असताना यंगस्टार माकणे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला तोडफोड विरातन संघाचा कॅप्टन या श्री स्वामी समर्थ वेढी टीमचा कॅप्टन, श्री गणेश डोंगरीपाडा टीमचा कॅप्टन, यंगस्टार माकणे टीमचा कॅप्टन आणि सुरू आता होत असलेल्या दोन्ही संघाचे प्रतिनिधी. लवकरात लवकर आपण यायचं आहे, इथे आपण ड्रॉ टाकणार आहोत. चला हँडशेक करायला विसरू नका. रोहन पाटील अँड कंपनी, अंकुजी पाटील अँड कंपनी, आपण मैदानाच्या आतमध्ये हँडशेक करण्यासाठी लगेच मार्गस्थ व्हायचं आहे. प्रतिस्पर्धी संघाला त्यांचे सुद्धा मनोबल वाढवा आपण, खास करून मंगलदास जी घरात खुश असतील.